म्हणजे बरोबर आज 20 तारीख आहे, मागच्या महिन्यातल्या 20 तारखेपासून या महावितरणने शेतीपंपाची वीज तोडणी सुरू केली। बंधूंनो, या आधीच्या भाषणामध्ये सर्व वक्त्यांनी सांगितलंय की आपण या महावितरणला कोणत्याही प्रकारचं देणं लागत नसताना हे महावितरण चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्याला वेटीस धरत आहे आणि आपला कुठेतरी मेळ नसल्यामुळे हे आपला घोळ घालत आहेत। परंतु आज आम्ही मेळाना आलोय, त्यामुळे इथे एक तर लाईट सुरू होईल नाहीतर लाईटचे डांब उपडून तुम्हाला आज नेवे लागतील, हे मी या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सांगतोय। बंधूंनो, काय चाललंय आपल्या शेतकऱ्यासोबत? गेल्या मार्च मध्ये आपण पैसे भरलेले आहेत, प्रत्येक गावातून 10-10, 20-20, 40-40, 50-50 लाख रुपये बापू वसूल करून दिलेला आहे। त्यावेळी पैसे भरताना या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गोडगोड गप्पा मारल्या, गावागावात येऊन सांगितलं आम्ही 30% पैसे माघारी देणार आहे, शेतकऱ्यांना नवीन डीपी देणार आहे, शेतकऱ्यांना मेंटेनन्सचं साहित्य देणार आहे, डीपी जळा तर डीपी देणार आहे, केबल देणार आहे। या महावितरण अधिकाऱ्याच्या साक्षीने सगळ्या शेतकऱ्यांना विचारतो, अरे आपल्याला यांनी साधी फ्यूज तार तर दिली का? मग आता बिल मागायचा अधिकार तुम्हाला आहे का? हा तुमच्या स्वतःच्या जमीरला विचारून बघा तुम्ही। बंधूंनो, काय चाललंय यांचं? एक तर शेतीमालाला दर नाही, मार्केटमध्ये गेलं तर मातीमोल भावानं पीक चाललंय, निसर्गाचा लहरीपणा असल्यामुळे शेतात धड एक ही पीक नीट येत नाही आणि अशा परिस्थितीने या वसुलीचा दंडुकाऊ करून शेतकरा वेटीस धरण्याचं काम जर हे महावितरण करत असेल तर आज शेतकऱ्याची पोरं हातात रूम न घेऊन तुमच्या पाठीमागे लागल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। बंधूंनो, काय चाललंय आपल्या तालुक्यात? पंढरपूर तालुक्याला 2 खासदार 5 आमदार आहेत, कोण सत्तेत असतील कोण विरोधातले असतील, परंतु ही लोक आज शेतकऱ्याची बाजू घ्यायला तयार नाहीत। आपली अवस्था आज अशी झाली आहे, सारा गाव मामाचा आणि एकही नाही कामाचा, अशी अवस्था या पंढरपूर तालुक्याची झालेली आहे। पंढरपूर मंगळवेढ्याच्या आमदारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नवश केलाय गणपतीला आणि पोटाला आलोय मसुबा, अशी अवस्था या पंढरपूरच्या आमच्या शेतकऱ्याची झालेली आहे। घडी कुठं गायब झालं अजून गावही तयार नाही। मागच्या 1-2 महिन्यात बघितलं बापू, गडी रस्त्यावरच बसायला लागलाय। अरे ह्याच्या लक्षात आलंय का नाही, याला विधानसभेत शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन भांडायला पाठवलंय। रस्त्यात बसायला स्वाभिमानी खंबीर आहे, पण तुम्ही शेतकऱ्याची मत घेऊन जर रस्त्यावर बसणार होता तर शेतकऱ्यांनी मत वाया घालवलं नसतं, येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवली जाईल, हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो। बंधूंनो, या महावितरणचा इतका मोठा घोळ आहे, संजू बाबा आपल्या वर्षामध्ये 365 दिवस आहेत, 365 दिवसात आठवड्यातून बुधवार साहेब तुम्ही 1 दिवस मेंटेनन्ससाठी सुट्टी घेता, म्हणजे 52 आठवड्याचे 52 दिवस कमी झाले, राहिले खाले 208 दिवस। त्यानंतर 4 महिने पावसाळा असतो, 208 दिवसात 120 दिवस वजा करा आणि राहिलेल्या दिवसामध्ये हे महावितरण आम्हाला शेती पंपासाठी 8 तास लाईट देतं आणि ते 8 तास जर 24 तासाची आपण बेरीज केली तर 24 तासाच्या प्रमाणात आपल्याला फक्त 64 दिवस या महावितरणकडून वीज मिळते। मग 64 दिवसाचं बिल आम्ही भरायचं तर आहे किती, हे एकदा तुम्ही आम्हाला येऊन सांगा। बरोबर आहे, म्हणजे चाललंय काय? चोराचा घाव गाडग्यानं बजायला उद्योग चालला यांचा? अरे तुम्हाला विचारणार कोण नाही अशा जर तुम्ही भ्रमात राहत असला तर आता आम्ही उसाचं बुडकं घेऊन तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही, कारण पोलीस मित्र सुद्धा शेतकऱ्याचीच पोरं आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे चूक कुठं आहे। कारण आजपर्यंत या जगातले देश चंद्रावर पोचले असतील, मंगळावर पोचले असतील, परंतु शेतीमाल निर्माण करणारं असं कोणतंही मशीन तयार करू शकले नाहीत। मला सांगा, कोणताही असा जगात शास्त्रज्ञ जन्माला आलाय का? ती एका बाजूला माती टाकली तर एका बाजूला धान्य निघेल। या बळीराजाचा जन्म फक्त गाठलेला आहे ज्याच्या हातातून या जगाची भूक भागवणारं धान्य या काळ्या आईच्या उदरातून तो आज उत्पन्न करतोय। परंतु प्रत्येक बाजूने आपल्याला खिसा कापायचं काम चाललेलं आहे,
आणि यांचा आता माज आणि मस्ती उतरावायची वेळ आपल्याला आलेली आहे बंधूंनो। आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही, कारण डीपी जळला तर 24 तासाच्या आत आणून बसवायची जबाबदारी महावितरणची आहे। आपल्या शेतातून ज्या लाईटच्या तारा गेलेल्या आहेत, पोल आहे, डीपी आहे, 2003 वीज वितर कलम कायदा 2003 57 नुसार त्याचं सुद्धा भाडे मिळण्याची आपल्याला तरतूद आहे। जर आम्हाला तुम्ही नियमात चालवाय शिकत असला तर पहिल्यांदा तुम्ही नियम पाळा आणि मग आम्ही नियम पाळू हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे बंधूंनो। आज कोणत्याही परिस्थितीत लाईट सुरू झाल्याशिवाय आपण आज इथनं उठणार नाही, कारण गेल्या 20 दिवसापासून आमच्या शेती पंपाची लाईट बंद आहे आणि हे कुठलंही असं शेतात पीक नाही जे 20 दिवस पाणी नाही दिल्यानंतर ते जिवंत राहते। आज एक तर तहसील ऑफिस ने आमच्या पिकाचे पंचनामे सुरू करावे, नाहीतर आमच्या शेतीची लाईट सुरू करून द्यावी, त्याशिवाय आम्ही एक इंचही जागा सोडणार नाही। या ठिकाणी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल, पण आम्ही आता आज मैदान सोडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर आलेलो आहे बंधूंनो। किती दिवस यांचा अन्याय अत्याचार सहन करायचा आहे? मी शेतकरी भावांना सांगतो बंधूंनो, तुमच्या घरातले एक तरुण पोरगा आमच्या सोबत द्या। अरे या नेत्याच्या मागे छंडे घेऊन फिरण्यापेक्षा स्वाभिमानीचा दांडा घेऊन फिरू द्या। तुमच्या बांधावर जर कोण आला तर त्याच्या पाणकाडा वळून त्याची धमक या स्वाभिमानी मध्ये आहे। मी जाता जाता एवढं सांगतो, आम्ही एक इंचही हलणार नाही। तुम्हाला वाटत असेल आम्ही 2 मिनिटं बसू, निवेदन देऊ, उठून जाऊ, जोपर्यंत शेतातनं आमच्या भावाचा फोन येणार नाही, शेती पंपाची लाईट सुरू झाली आहे, मी बटन दाबले तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमच्यावर लाट्या चालवा, काट्या चालवा, नाहीतर गोळ्या घाला, कारण आम्ही असं भी संपलेलो आहे तसं भी संपलेलो आहे। आता शेतात जे काय होतं ती पण जळलेलं आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण इथून हलणार नाही। मी जाता जाता एक घोषणा देतो, सर्वांनी जोरदार आवाजात घोषणा द्यायची आणि हा आवाज या महावितरणच्या एसीत बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत गेला पाहिजे। मी कर कर्जा म्हणल्यानंतर नाही भरेंगे म्हणायचं आणि बिजली का बिल म्हणल्यानंतर नाही भरेंगे म्हणायचं। कर कर्जा बिजली का बिल कर कर्जा मागणं आवाज येत नाही तुम्हाला लाईट चालू। आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा, समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल, सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा, सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।